नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कुरुक्षेत्र या आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी राहुल दांडगे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। दोस्तों, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्हा सर्वांची दिवाळी फार छान जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना। एका महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी तुमच्यासमोर आलेलो आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2024 ज्या पण स्पर्धा परीक्षा घेतल्या जातील त्यांचं अंदाजित वेळापत्रक हे जाहीर झालेलं आहे। हे अंदाजित वेळापत्रक मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर सेंड केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला जर हे वेळापत्रक बघायचं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेली आहे, तिथं हे वेळापत्रक तुम्हाला मिळून जाईल। आता काही महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत त्याबद्दल तुमच्यासमोर बोलणार आहे। राज्यसेवेची पूर्वपरीक्षा, राज्यसेवेची मुख्य परीक्षा केव्हा होणार, कंबाईनची जी ग्रुप बी आणि ग्रुप सीची पूर्वपरीक्षा आहे आणि मुख्य परीक्षा आहे ती केव्हा होणार याबद्दल आपण थोडीशी चर्चा करू। मित्रांनो, राज्यसेवेची जी पूर्वपरीक्षा आहे ती होणार आहे 28 एप्रिल 2024। आता हा महिना चालू आहे नोव्हेंबर। नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल जवळजवळ 6 महिने हे तुमच्यासाठी पूर्वपरीक्षेसाठी तुमच्याजवळ आहे, त्यामुळे तुम्ही योग्य नियोजन करून 6 महिन्यामध्ये पूर्वपरीक्षा काढू शकता। ठीक आहे, जर तुम्ही योग्य नियोजन केलं तर, आणि फक्त नियोजन करून चालेल का, तर नाही। नियोजन केल्यानंतर, प्लॅनिंग केल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशनसुद्धा झालं पाहिजे। ठीक आहे, त्यांची अंमलबजावणीसुद्धा झाली पाहिजे। म्हणजे बोलेच तैसा चाले त्याची वंदावी पाऊले। जो जसा बोलेल, जसं प्लॅनिंग करेल, जर त्यानं तसं नियोजन करून त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं तर तो सक्सेसफुल होऊ शकतो। फक्त टाइम टेबल बनवून तो जर भीतांवर चिपकून ठेवला आणि काहीच केलं नाही तर काहीच होणार नाही। ठीक आहे, 6 महिने पूर्वपरीक्षेसाठी आहे, त्यामुळे तुम्ही प्रॉपर नियोजन तयार करू शकता आणि त्यानुसार तयारी करू शकता, जेणेकरून 6 महिन्यात तुम्ही तुमची पूर्वपरीक्षा काढू शकाल। आता मुख्य परीक्षेचं काय, तर बघा, मुख्य परीक्षा ही 14, 15, 16 डिसेंबरमध्ये होणार आहे। डिसेंबर 2024 मुख्य परीक्षा होईल, त्यामुळे एप्रिलमध्ये परीक्षा झाल्यानंतर, पूर्वपरीक्षा झाल्यानंतर डिसेंबरपर्यंतचा कालावधी हा तुमच्याकडे आहे मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी। त्यामुळे या 6 महिन्यामध्ये तुम्ही मुख्य परीक्षेची तयारी केली नाही आणि फक्त पूर्वपरीक्षेवर जरी फोकस केला ना तरी चालेल, कारण तुमच्याकडे मग बघा मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर जवळजवळ तुमच्याकडे 8 महिने हे मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला मिळतात, त्यामुळे तुम्ही त्या 8 महिन्यामध्ये मुख्य परीक्षेची तयारी चांगल्या प्रकारे करू शकाल। म्हणून आता तुम्ही प्रॉपरली प्रीवर फोकस करा राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेवर, आणि पूर्वपरीक्षा जर निघली तर मग तुमच्याकडे 8 महिने मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी आहेतच। आता कंबाईनची जी ग्रुप बी आणि ग्रुप सीची पूर्वपरीक्षा आहे ती केव्हा होणार, तर ती 16 जून 2024 होणार। केव्हा? 16 जून 2024 ग्रुप बी आणि ग्रुप सीची कंबाईनची पूर्वपरीक्षा होणार आहे। ती झाल्यानंतर मुख्य परीक्षा ग्रुप बीची जी मुख्य परीक्षा आहे ती 29 सप्टेंबर 2024 होईल, आणि ग्रुप सीची जी मुख्य परीक्षा आहे ती 17 नोव्हेंबर 2024 होईल। म्हणजे ग्रुप बीची मुख्य परीक्षा ही सप्टेंबरमध्ये आहे आणि ग्रुप सीची मुख्य परीक्षा ही नोव्हेंबरमध्ये आहे। जर तुम्ही कंबाईनची तयारी करत असाल तर तुम्ही कंबाईनचं त्यानुसार प्लॅनिंग बनवा। बघा, 16 जूनला कंबाईनची पूर्वपरीक्षा आहे, म्हणजे मे आणि जून तुमच्याकडे 8 महिने पूर्वपरीक्षेच्या तयारीसाठी आहेत। कोणत्या? कंबाईनच्या पूर्वपरीक्षेसाठी। आणि त्यानंतर मुख्य परीक्षा सप्टेंबर आणि नोव्हेंबरमध्ये आहे ग्रुप बी आणि ग्रुप सीची। ग्रुप बीची नोव्हेंबर, आपलं सप्टेंबरमध्ये, आणि ग्रुप सीची नोव्हेंबरमध्ये। तर त्यानुसार तुमचं तुम्ही प्लॅनिंग बनवा। ठीक आहे, नियोजन तयार करा, एक टाइम टेबल शेड्यूल तयार करा, त्या शेड्यूलनुसार अभ्यास करा। ठीक आहे, आणि जर तुम्ही प्रॉपरली अभ्यास करसान तर ठीक आहे, नाही तर कसं आहे, वार्षिक एका वर्षानंतर एक तर चालतच राहते। तुम्हाला याच वर्षामध्ये जर परीक्षा क्लिअर करायची असेल तर त्यानुसार नियोजन करा आणि अभ्यासाला लागा। ठीक आहे, तर ही होती तुमच्यासाठीची माहिती। थोडंसं सिरियस व्हा, अभ्यासाला लागा, दिवाळी सेलिब्रेट करा, काही विषय नाही। ठीक आहे, त्यानंतर अभ्यासाला लागा, पण अभ्यास करा। ठीक आहे, चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करत राहा। धन्यवाद।